विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतात। पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके निलंबित। सोलापूर पोलीस दलात पुन्हा खळबळ। ॲट्रॉसिटीचा चुकीचा गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बेजल यांनी जेलरोडेचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके यांना निलंबित केलं आहे। जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके यांनी एका जागेच्या गुन्ह्यामध्ये चुकीची कारवाई केली, ते तपासात उघड झाली, त्यावरून पोलीस दलाची बदनामी झाली आणि जनसामान्यांमध्ये पोलिसाबद्दलची प्रतिमा मलिन झाली असा ठपका ठेवून पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके यांना पोलीस दलातून निलंबित केले आहे। 6 महिन्याकरिता राहण्यासाठी आलेल्या 3 जणांनी जागा बळकावली ही तक्रार ते अपंग होते, मागासवर्गीय असल्याची माहिती असताना देखील त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली। या प्रकरणामध्ये दिनांक 5 एप्रिल रोजी जेलरोड पोलीस ठाण्यात त्या 3 जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता। पोलीस आयुक्त हरीश बेजल यांनी त्यांच्यावर 6 महिन्याचा कार्यकाळ अनेक जणांवर निलंबिण्याची कारवाई केली आहे। त्यातच आता पोलीस निरीक्षक बजरंग साळुंके यांची भर पडली आहे। पुढील अपडेट पाहण्यासाठी पात्रा विश्व 24 न्यूज। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।